नवी मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. दिवसभरामध्ये कोरोनाच्या एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोना काळात दर दिवशी 2 ते 3 मृत्यूंची नोंद होत असते, मात्र मंगळवारी दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. नवी मुंबईकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कोरोना काळात मृत्यूची नोंद नसलेला हा पहिलाच दिवस आहे. दररोज 2 ते 3 जणांच्या मृत्यूंची नोंद होते. शहरात आतापर्यंत 1070 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोरोनाची दिवसभरात एकही मृत्यूची नोंद नाही, यामुळं नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय. संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून. कविता, काय नेमकी माहिती आहे? काल दिवसभरात कोरोनाचा एकही रुग्ण मृत्यू पावलेला नाही. हो नक्की सुरेश सर, काल दिवसभरामध्ये एकही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाहीये. त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये ही एक चांगली गोष्ट आहे की कोरोनाबद्दल जेवढ्या पण गोष्टी हाताळता येतात तेवढ्या गोष्टी आता हाताळणं सुरू केलेला आहे. त्यामुळे हा एवढी दिलासादायक बातमी नवी मुंबईकरांसाठी आलेली आहे. आणि जवळपास दररोज कोरोनामुळे नवी मुंबईमध्ये 2 ते 3 जणांचे मृत्यू होतात, पण काल हा पहिला दिवस होता एकही मृत्यू झालेला नाही. आणि आतापर्यंत नवी मुंबईमध्ये 1070 जणांचा मृत्यू झाला होता. नव्या कोरोना रुग्णांची नोंद आता कशी होते, त्यात घट झाली आहे का? हो नक्की सुरेश सर, नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर होत आहे, पण ती जवळपास 100 आसपासच होत आहे, 100 आतमध्ये होत आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणे ह्याच्यामध्ये घट झालेली दिसत आहे. कोरोना रुग्ण वाढल्याचं दिसत नाही, आणि तेवढी काळजी देखील नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे घेतली जात आहे. सुरेश, धन्यवाद कविता आपण दिलेल्या माहितीबद्दल. कालचा दिवस नवी मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक होता. मंगळवारी कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.